आयकर विभागाकडून कोळसा व्यापाऱ्यावरती धाड टाकण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे कोळसा व्यापाऱ्याकडून जे कर आहे ते कर दिले गेले नसल्याचे बोलले जाते, त्यामुळे आयकर विभागाची ही मोठी कारवाई मानली जात आहे। मनीष चड्डा नामक जे मोठे व्यापारी आहे, कोळसा व्यापारी, त्यांच्या कार्यालयावरती आयकर विभागाने धाड टाकली आहे। नागपूर आणि चंद्रपूर अशा 10 10 ठिकाणी ही आयकर विभागाची संयुक्त कारवाई दिसून येत आहे। कुठंतरी आयकर विभागाचं कर चुकवलं, त्यामुळे ही कारवाई केले गेल्याचं बोललं जात आहे आणि त्याचमुळे ही मोठी कारवाई मानली जात आहे। सध्या आयकर विभागाची जी चौकशी केली आहे, त्यामध्ये त्यांचे जे लॉकर्स असन किंवा कागदपत्र, महत्त्वाचे कागदपत्र किंवा रोख रक्कम हे जप्त केल्याची माहिती कळत आहे, परंतु अद्याप ही कारवाई सुरू आहे। या कारवाईमध्ये अजून काय घबाड नेते हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे चंद्रपूर आणि नागपूरचे जे कोळसा व्यापारी आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली आहे। अशाच प्रकारे जर कारवाई सुरू असली तर मग कोळशामध्ये अजून पुन्हा काय सामोर होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।